न्यायालय, वकील आणि न्यायाधीश एकंदरीतच न्यायालयीन कामकाजाबद्दल भाष्य करणारा आदेश पॉवर ऑफ लॉ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. उज्ज्वल निकम यांच्या कार्याला समर्पित केलेला हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2017 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. आदेश सरोदे एक गरीब कुटुंबातील मुलगा आपल्या मेहनतीच्या आणि हुशारीच्या जोरावर कमी काळात प्रसिद्ध होतो. त्याला सरकारकडून खूप महत्त्वाच्या केसेस मिळत जातात. हैदर अन्सारी केसमध्ये ॲडव्होकेट आदेश सरोदे आपले सगळे कसब पणाला लावतात आणि ती केस जिंकतात. सरकार त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करतात. सरकारी वकील आपल्या अशियाला म्हणजे ज्याची केस लढवतो त्याला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. न्यायालयीन काम करताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते हे समजून घेण्याचा एकतर आपण प्रयत्न करीत नाही किंवा दुर्लक्ष तरी करतो. यातून कौटुंबिक समस्या निर्माण होते. निर्माण होणारे चिडचिडीमुळे घरी वेळ देता येत नाही. सर्वसामान्य जीवन जगताना येणाऱ्या अडचणी, व्यवसाय आणि परिवार सांभाळताना निर्माता योगेश वणवे आणि श्री अंबिका माता प्रोडक्शन या बॅनरखाली आदेश पॉवर ऑफ लॉ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अनेक सुवदन आंग्रे यांचा आत्तापर्यंतचा प्रवास हा सहदिग्दर्शक म्हणून तारे जमीन पर, हॉलिवूडचा दम्मीत चित्रपट जोधा अकबर, ओम जय जगदीश तसेच बिल्लू उस्ताद या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. ते पहिल्यांदाच मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हां, बेसिकली कसं आहे की मी सर्वप्रथम मला कोर्टात जाणं किंवा कोर्टात आम्ही बऱ्याचशा केसेस अटेंड केलेल्या आहेत, तर ते एक चांगलं वातावरण म्हणजे चांगलं आवड आहे त्याची, है ना, कायद्याचं माहिती करून घेणं किंवा काय घेणं. आणि हा कसं जरा थोडंसं हटके सब्जेक्ट होता. अजूनपर्यंत कोणी कोर्टरूम ड्रामा असा सिनेमा नव्हता बनवला. मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये आपण करू निर्मितीचा धाडस करू शकतो आणि एक मेसेज पाठवायचा आम्हाला, जो कायद्यात राहतो तो फायद्यात राहतो. जसं आत्ता पण मी उत्तर दिलं की तो कायदाच जर सगळ्यांनी पाळला तर आपल्याला कोर्टाची पायरी चढायची गरज पडणार नाही आणि सगळीकडे व्यवस्थित होईल. तर हा एक बेसिक ठेवून की एक मेसेज आपण चांगला देऊ लोकांपर्यंत, ह्याने मी केला. म्हणजे चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या वेस्टर्न रिजन आहे, विदर्भ आहे, सगळीकडे आम्ही प्रदर्शित करतोय. आमच्याकडून सगळीकडे करण्याचा प्रयत्न ते सगळे चालू आहे. सरकारी वकिलाच्या कामकाजावर प्रकाश टाकणारा प्रथमच एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. एक आगळा वेगळा मराठी चित्रपट येत्या 6 ऑक्टोबर रोजी भेटीला येत आहे. सर्वच कलाकारांनी आपापल्या पात्राला न्याय दिलाय. मी ॲक्च्युली माझी खूप इच्छा होती की मूवीमध्ये काम करायची किंवा ॲक्टिंग करायची. मी गोव्याला पण असताना एका चॅनलला काम करायचे. सो ऑनलाईन बघितलं मी की तर ऑडिशन चालू आहे वगैरे. सो मी अटेम्प्ट केला, बघू. मग सर मला बोलले की हां, तुझ्या म्हणजे पॉटेन्शियलिटी आहे, पण तरी मला ते डायलॉग घेता नाही आला खूप सुरुवातीला. स्टील मी म्हटलं की सर मी प्रयत्न करेन, कारण मी घरी मराठीच बोलते. गोव्याची आहे पण घरी मराठी बोलते. त्यामुळे मग मी घेतली ही ऑपॉर्च्युनिटी आणि म्हटलं चला ट्राय करू. सो टुडे आज मी येत आहे. माझे फ्रेंड्स सकल सगळे कोंकणी आहेत, त्यामुळे मराठी कंटिन्यू मला मराठी जे कोण मराठी बोलतात त्यांच्यासोबत राहायचं सांगितलं होतं सरांनी मला. आणि वाचन पण मी लिटरली ॲक्च्युली वाचन जास्त खूप कमी करते. मी वकिलाच्या मिसेसचा रोल केलेला आहे. सुवदन आंग्रे, मुकेश तिवारी, अनंत जोग, अशोक शिंदे, योगेश वणवे, मिथिला नाईक यांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. प्रतिनिधी गणेश चप्पलवार, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, पुणे.